रौरी येथील डॉक्टर तनपुरे कारखाना प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत निळवंडे कालव्याबाबत प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडण्यात आलंय. लवकरच तोडगा न निघाल्यास 15 तारखेला रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. धरणे आंदोलन छेडताच प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यावेळी शाखा अभियंता खरडे यांनी धरणे धरलेल्या आंदोलकांची मागणी लेखी स्वरूपात मान्य केल्यानं आंदोलन तुर्तास थांबवण्यात येऊन तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, कालवा समितीचे खरडे यांना निवेदन देण्यात आलं. निळवंडे कालव्याचे अधिकारी खरडे म्हणाले की निंभेरे ते कणघर निविदा काढल्या असून कालव्याचे कामं सुरू करण्यात येणार आहेत. तसेच नाशिक आयुक्तांबरोबर बैठक होणार आहे. राज्यमंत्र्यांबरोबर दिनांक 12 फेब्रुवारी रोजी अकोल्यातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून तसेच सर्वेक्षणाचं काम सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सुरेश वाबळे सभापती, मनीषा ओहळ निळवंडे कृती समितीचे, दादासाहेब पवार, बाळासाहेब खुळे, सचिन भिंगारदे, नवाज देशमुख, धीरज पानसंबळ, सुनील औटी, मुक्ताजी खाडे, भास्कर गाडे, बापूसाहेब गागरे, प्रकाश भुजाडी, अतुल तनपुरे आदींसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी युवा नेते प्राजक्त तनपुरे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. निळवंडे धरणांच्या कालव्यांच्या संदर्भात राहुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत संतप्त झालेल्या आहेत. लोकांचा संयम आता सुटत झालेला आहे. मी आत्तापर्यंत वारंवार निळवंडे कृती समितीच्या प्रत्येक आंदोलनाला हजर आहे, परंतु राजकीय वाटू नये म्हणून मी कधी समोर आलो नाही, परंतु कधी भाषणं केली नाहीत. परंतु निळवंडे कृती समितीच्या प्रत्येक आंदोलनाला मी त्या ठिकाणी हजर होतो. माझ्या परीनं काय मदत करता येईल केली, परंतु केवळ प्रसिद्धी करता पुढे यावं, भाषणं करावं हे मी टाळलं. परंतु आज मात्र आता राहुरी तालुक्यातल्या जनतेचा संयम सुटत चाललेला आहे आणि याकरता राहुरी तालुक्यातल्या निळवंडेच्या लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आज धरणे आंदोलन केलं. आमची मागणी आहे की अकोल्या तालुक्यातल्या कालव्यांची कामं तातडीने चालू व्हावी. आता एवढं 35 वर्षानंतर सगळी मंजुरी झाल्यानंतर आता ऐनवेळी परत वेगळी काहीतरी मागणी करणं हे चुकीचं आहे. आणि साहेबांना, आता इरिगेशन खात्याच्या साहेबांना अशी आम्ही त्या ठिकाणी सांगितलं, त्यांनी लेखी दिलेलं आहे की 12 तारखेला त्यांना राज्यमंत्र्यांनी बहुतेक काहीतरी बैठकीला बोलवलं तिथल्या लोकप्रतिनिधींना. खरं तर ही बैठक कॅबिनेट मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. सरकार याच्याबाबत किती उदासीन आहे हे यावरून सिद्ध होतं. एवढा मोठा संवेदनशील प्रश्न असताना कॅबिनेट मंत्री मीटिंग बोलवत नाहीत, राज्यमंत्री मीटिंग बोलवत आहेत. मी म्हटलं ठीक आहे, आता तेही शेतकरी आहेत. 12 तारखेच्या मीटिंगमध्ये जर काय ठोस त्या ठिकाणी निघालं नाही तर 15 तारखेला मोठं याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार आहे. साहेबांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे अजून अकोल्या तालुक्यातल्या कामांचं अजून कशामध्ये काय नाही, राहुरी तालुक्यातल्या काही कामांचं त्या ठिकाणी फक्त निविदा ठराविक अंतरापर्यंतच्या कामाची त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केली, पण त्याचा तरी अजून त्यांना अभ्यास करण्याकरता वेळ पाहिजे आहे. त्याच्यातही अजून काही कामं पेंडिंग आहेत, टेक्निकल कामं पेंडिंग आहेत आणि कणघरपासून ते राहुरीपर्यंतच्या कामांचं अजून कशामध्येच काय नाही. आणि म्हणून आम्हाला तीनही टप्प्याचं ठोस काहीतरी मिळाल्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही. नाहीतर होईल काय की उगं काहीतरी काही काही ठिकाणी JCB आणून कोराकोरी उकराउकरी चालू करतील आणि जनतेला फसवण्याची भूमिका इथं घेतली जाईल हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ह्या तीनही टप्प्याचं, हेडचं असेल, मधलं असेल आणि टेलचं असेल, याचं जोपर्यंत आम्हाला ठोस काय हातात मिळत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन मागं घेणार नाही. उगं नाहीतर मधल्या टप्प्यामध्ये काहीतरी मशीन आणून काहीतरी कोराकोरी करतील आणि थोडेसे करतील आणि पुढचं मागचं जर झालं तर पाणी कुठून येणार. त्याच्यामुळं आता उगंच जनतेला फसवण्याचे धंदे आता बंद करावेत. मी या ठिकाणी काय आमदारकीचा उमेदवार, खासदारकीचा उमेदवार म्हणून स्वतःला अजिबात प्रोजेक्ट करत नाही. एक लोकांबरोबर माझी भावना आहे, लोकांबरोबर तालुक्यातल्या लोकांबरोबर एक नाळ जोडलेली आहे. त्यामुळं या राजकारण विरहित आम्ही काय कुठल्या पक्षाचं या ठिकाणी नाव दिलेलं नाही. राजकारण विरहित राहुरी तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आहेत, मंडळी आहेत आणि सर्व राजकारण विरहित हे आंदोलन आहे. फक्त आमची भावना एकच आहे की नेत्यांनी आता या ठिकाणी फसवाफसवीची बरेच लोकांचे काहीतरी याच्यामध्ये वेगवेगळे उद्देश आहेत आणि फक्त आता माझं काय बाकीच्या तालुक्यातल्या लोकांचे वेगवेगळे इंटरेस्ट आहेत असं सर्वांचंच या ठिकाणी म्हणणं पडलं. माझी काय इतर कुठल्या तालुक्यातल्या कुठल्याही पुढाऱ्याशी मला काय देणं घेणं नाही. माझा इथं संबंध फक्त या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांशीच आहे आणि म्हणून यांच्या जोपर्यंत ठोस काही हातात पडत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन थांबणार नाही, याच्याही पेक्षा उग्र स्वरूप धारण करणार आहे. म्हणून सरकारला माझी विनंती आहे की अकोले तालुक्यातली कामं आता कायदेशीरपणे, तुम्ही 12 मीटिंग घेतली ठीक आहे, एक मीटिंग घ्या, शेवटी शेतकरीच आहेत, परंतु 12 मीटिंगमध्ये आता ठोस काहीतरी जर झालं नाही तर आम्ही पण शेतकरी आहेत, आम्ही आता थांबायला तयार नाही. 15 तारखेला याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल आणि या राहुरी तालुक्यातल्या हक्काचं पाणी आणल्याशिवाय, पाणी आणून आपल्याला थांबायचं नाही,
तर कालवे झाल्यानंतर जेव्हा रोटेशन सुटणार आहेत तेव्हा पण आपल्याला या दोन तालुके पार करून पाणी आणायचं आहे. त्यासाठी या राहुरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी मी त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय मंडळी आहोत. पक्ष भिक्ष भानगडी यानंतरचे आहेत, पण या ठिकाणी पाणी महत्त्वाचं आहे. ते 15 तारखेला याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे. एवढंच या निमित्तानं आपलं न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एसएन मीडिया, राहुरी.